शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 45 उमेदवारांचा समावेश। पहिल्या यादीत बहुसंख्य विद्यमान आमदारांना तिकीट। शिवसेनेकडून रत्नागिरी विधानसभेसाठी उदय सामंत यांना तर राजापूरमधून किरण सामंतांना उमेदवारी। नांदगावमधून सुहास कांदे निवडणूक लढवणार। शिवसेनेच्या सर्व आमदारांना सायंकाळी वर्षा निवासस्थानावर हजर राहण्याचे आदेश। पक्ष कार्यालयातून सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिरात पूजा। मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार कामाख्या देवीचं दर्शन। शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी। शिवसेनेकडून खोतकरांना 8व्यांदा उमेदवारी जाहीर। कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष साजरा। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारी यादी जाहीर। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार। माहीम विधानसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकरांना उमेदवारी तर मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात। वरळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे रिंगणात। ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया। कोथरूडमध्ये मनसेकडून किशोर शिंदेंना उमेदवारी। भाजपा नेते चंद्रकांत पाटलांना मनसेचं आव्हान। हडपसर विधानसभेसाठी मनसेकडून साईनाथ बाबर रिंगणात। सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असं म्हणत बाबर यांनी मानले राज ठाकरेंचे आभार। मवियाचा जागा वाटपाचा तिढा सुटला। बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईला यश। काँग्रेसला 105, ठाकरे गटाला 95 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 84 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। ठाकरे पक्ष 18, काँग्रेस 14 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा पूर्ण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा वाटप आणि यादी जाहीर करू पटोलेंची माहिती। निलेश राणे आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार। सायंकाळी कुडाळ हायस्कूल मैदानावर महायुतीकडून जाहीर सभेचं आयोजन। कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत होणार। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक 24 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज। शक्ती प्रदर्शन करत वैभव नाईक भरणार उमेदवारी अर्ज। भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला। 24 ऑक्टोबरला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर। 25 ऑक्टोबरला राहुल नार्वेकर। 28 ऑक्टोबरला फडणवीस, मुनगंटीवार, गिरीश महाजन तर 29 ऑक्टोबरला लोणीकर भरणार अर्ज। 28 तारखेला बारामती मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार। कन्हेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणार। परळी विधानसभेसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी पंकजा मुंडेंसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील। मंत्री छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी येवल्यातून नामनिर्देशन पत्र दाखल करणार। यावेळी येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ करणार शक्ती प्रदर्शन। चंद्रकांत पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करणार शक्ती प्रदर्शन। यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहतील।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक, निरीक्षकांवर महायुतीचं काम आणि समन्वयकाची जबाबदारी, उमेदवारांना निवडून आणण्याची विशेष जबाबदारी। 24 ऑक्टोबरला मनोज जरांगे पुन्हा इच्छुकांची बैठक घेणार, निवडून येऊ अशाच ठिकाणी उमेदवार उभे करणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होईल, संयुक्तरित्या ही यादी जाहीर होईल, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रचंड मतभेदांमुळे काही तासात महाविकास आघाडी तुटल्याचं समोर येईल, शिवसेना नेते रामदास कदम यांचा खळबळजनक दावा, शरद पवार दोन्ही पक्षांना संपवतील, रामदास कदम यांची टीका। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठका चाललेल्या आहेत, गोंदियामध्ये प्रकाश आंबेडकरांचा आरोप, तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ठाकरे आणि भाजप एकत्र येतील, आंबेडकरांचं विधान। भोरमध्ये गाडीत सापडलेली रक्कम 5 कोटी नाही तर 17 कोटी होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाईची शक्यता, सरकारी गाड्यांचा वापर पैशांसाठी होत असल्याचा आव्हाडांचा आरोप। भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ, सहकारी पतसंस्थेतील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणात महाजनांचा सहभाग असल्याचा आरोप, महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंची हायकोर्टात याचिका। कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हजारो कार्यकर्त्यांसह महायुतीतून बाहेर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज। भाजपचे महामंत्री स्वप्नील येरुनकर पत्नी राणीसह ठाकरे गटात, भाजपला कुर्ला विधानसभेत मोठा धक्का बसण्याची शक्यता, कुर्ल्यामध्ये ऐतिहासिक विजय झाला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील सलग तिसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीला, उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला, मात्र अजित पवारांनी उमेश पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही। मंत्री दादा भुसे यांचं निकटवर्तीय उदय सांगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात, सांगळे यांचा शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, सिन्नरमधून सांगळे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता। चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे हे निश्चित, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शरद पवार पक्षात आज प्रवेश करणार, जोरगेवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। श्रीगोंद्यातून अजित पवार पक्षाला धक्का, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे ठाकरे गटात प्रवेश करणार, श्रीगोंदा तालुक्यात भाजपला उमेदवारी मिळाल्याने नागवडेंचा निर्धार। जयंत पाटील यांनी जाहीर केले शेकाप उमेदवार, अतुल म्हात्रे पेण सुधागड, उरण मधून प्रीतम म्हात्रे, अलिबाग मधून शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि पनवेल मधून शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील लढणार। रायगडच्या अलिबाग मधून शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी, अलिबाग मुरुड मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा हक्काचा उमेदवार पाहिजे, चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज, पाथरी विधानसभा मतदारसंघात पहिला अर्ज दुर्रानी यांनी भरला, पाथरी विधानसभेसाठी मवियात बिघाडीचे चिन्ह। पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास संजय राठोडांविरोधात निवडणूक लढवणार, महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंना विश्वास। उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजन साळवींनी घेतला एबी फॉर्म, 24 ऑक्टोबरला साळवी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर वैभव नाईकांचाही एबी फॉर्म प्रतिनिधीनं स्वीकारला।
बारामतीत अजित पवारांचे निकटवर्तीय दौंडचे माजी आमदार रमेश थोरात सुप्रिया सुळे यांच्या भेटीला सुप्रिया सुळे आणि रमेश थोरात यांच्यात बंद दाराआड चर्चा। दौंडची जागा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादीचे रमेश थोरात अजित पवारांची साथ सोडणार। माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात येण्यास इच्छुक। भाजपा आमदार राहुल कुल पुन्हा सागरवर। राष्ट्रवादी काँग्रेस मधून इच्छुक रमेश थोरात यांची बंडखोरी थोपवण्यासाठी राहुल कुल यांचे प्रयत्न। निवडणुकीच्या काळात सर्व तपास आणि अंमलबजावणी यंत्रणांनी सजग रहावे। संशयास्पद प्रकरणी थेट जप्तीची कारवाई करावी। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त गगराणी यांचे विविध यंत्रणांच्या आढावा बैठकीत निर्देश। नाशिकमध्ये सिन्नर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता। उदय सांगणे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक नेत्यांचा विरोध। सिन्नरची जागा शिवसेनेला मिळावी। पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब वाघ यांची मागणी। वरळीच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। भाजपकडून वरळी विधानसभेसाठी शायना एनसी यांच्या प्रचाराला सुरुवात, तर वरळीची जागा शिवसेनेची असल्याचा सुशीबेन शाह यांचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवा मुंब्रा विधानसभेसाठी नजीब मुल्ला यांना उमेदवारी। मुल्ला यांना अजित पवार यांनी दिला पक्षाचा एबी फॉर्म। नजीब मुल्ला 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। एमआयएम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गफार कादरी यांचा राजीनामा। पक्षाध्यक्ष ओवेसी यांच्याकडे दिला राजीनामा। इम्तियाज जलील यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून गंभीर आरोप करत दिला राजीनामा। ओबीसी बहुजन आघाडी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक। आरक्षणवादी चौथ्या आघाडीची केली घोषणा। शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना। गनिमी काव्यानं ही निवडणूक लढवावी लागेल। बुलढाण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात तुपकरांचं वक्तव्य। काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती मिळण्याची शक्यता। नागपूर ग्रामीणच्या सर्व 6 जागा निवडून आणण्याचं आमचं लक्ष। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, बर्वेंची प्रतिक्रिया। वर्ध्याच्या देवळी पुलगाव मतदारसंघात शिवसेना बंडखोरी करण्याची शक्यता। गणेश इखार अपक्ष उमेदवारी करणार दाखल। जागा वाटपात भाजपला जागा सुटल्यानं शिवसेनेत नाराजी। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महाविकास आघाडीचा चरण वाघमारेंच्या विरोधात निर्धार मेळावा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध। तुमसरमध्ये बंडखोरीचे संकेत। राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांचा वंचितमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीला जागा न मिळाल्यानं वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय। पंचवीस नोव्हेंबरपर्यंत नवमंत्रिमंडळ गठीत न झाल्यास, भाजपचा मुख्यमंत्री न झाल्यास 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार, माजी मंत्री सुबोध सावजी यांचा दावा। केजसाठी उमेदवारी जाहीर होताच नमिता मुंदडा लागल्या प्रचाराला। मतदारांच्या भेटी घेत संवाद साधण्यास सुरुवात। भाजपच्या पहिल्या यादीत बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांना दुसऱ्यांदा संधी। पहिल्या दिवशी बीड तहसीलमधून 145 तर परळी तहसीलमधून 49 उमेदवारी अर्जांची विक्री। परळीत राजे भाऊ फड यांनी दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज। बीडमधून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही। हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 153 अर्ज वितरित। हिंगोली कळमनुरी वसमत या 3 मतदारसंघात 68 इच्छुकांनी अर्ज घेतले। परभणी जिल्ह्यात पहिल्याच दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज खरेदी। 4 विधानसभा मतदारसंघात 74 भावी आमदारांकडून 144 उमेदवारी अर्जांची खरेदी।
परभणी तालुक्यातल्या धारणगाव वासियांचा मतदानावर बहिष्कार। धारणगाव साडेगाव रस्त्यावरील पुलाचा प्रश्न न सोडवल्यानं गावकरी संतप्त। पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार न करण्याचा महायुतीतील 18 माजी नगरसेवकांचा ठराव। नांदेडचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर यांना तिकीट देण्यात यावं यासाठी शिवसैनिक वर्षावर गोरगरिबातून निष्ठावंताला उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची मागणी। सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील इच्छुक। उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करू, पृथ्वीराज पाटील गटाकडून इशारा। सोलापूरमध्येची जागा ही शिवसेनेचीच, ही जागा शिवसेनाच लढवणार, भाजपला जागा सुटल्याची चर्चा निराधार, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा दावा। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत बंडखोरी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही जागांवर काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरणार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा दावा। पेण सुधागड रोहा विधानसभेतून अनिकेत तटकरेंचं नाव चर्चेत, मात्र अनिकेत यांच्याकडून पेण विधानसभा लढवण्यास नकार। या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। यवतमाळ जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या आदिवासी राखीव आरणी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख डॉ विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी। मुंबईतील अनेक भागांमध्ये बटेंगे तो कटेंगेचे पोस्टर्स, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हे घोषवाक्य। हरियाणा विधानसभा निवडणुकीतही याचा वापर करण्यात आला होता, भाजपा समर्थक विश्वबंधू राय यांनी लावले पोस्टर। बदलापूर घटनेप्रकरणी सुमोटो याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। अशा घटना टाळण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या कामाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर होण्याची शक्यता। सचिन वाझेला हायकोर्टाचा दिलासा, 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी जामीन मंजूर, मात्र मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणामुळे वाझेंचा मुक्काम तुर्तास कारागृहातच। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईचं नाव समोर, अनमोल बिश्नोई स्नॅपचॅटद्वारे शूटर्सना ऑर्डर देत असल्याचं मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासाची झिशान सिद्दीकींनी पुन्हा घेतली माहिती, दुसऱ्यांदा झिशान यांची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा। सलमान खानला धमकी देणारा तुरुंगात असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची ऑफर, उत्तर भारतीय विकास सेनेनं तुरुंगात पत्र पाठवून लॉरेन्सला निवडणूक लढवण्याची दिली ऑफर। सलमान खानने बिश्नोई मंदिरात जाऊन माफी मागावी, काळवीट मारलेले नसले तरी कुटुंबांच्या सुरक्षेसाठी हे गरजेचं आहे, गायक अनुप जलोटा यांचा सलमान खानला सल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।